यामध्ये पुढील मुख्य सहावा प्रश्न दिलेला आपल्याला. एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळलेला आहे आणि 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळलेले आहे आणि 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा व मांजर हे दोन्ही पाळलेले आहेत, तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी काहीच पाळलेले नाही हे आपल्याला काढायचं आहे. मग यामध्ये आपल्याला एक विश्वसंच दिलेला आहे 28 विद्यार्थ्यांचा, त्यापैकी फक्त कुत्रा पाळलेले 8, म्हणून एकूण कुत्रा पाळलेले विद्यार्थी जर काढायचे झाले आपल्याला तर फक्त कुत्रा पाळलेले आणि एकूण दोन्ही पाळलेले म्हणजे कुत्रा व मांजर पाळलेले, कारण या 10 विद्यार्थ्यांनी सुद्धा कुत्रा पाळलेला आहे. म्हणून एकूण कुत्रा पाळलेले विद्यार्थी काढण्यासाठी 10 + 8 = 18 विद्यार्थी घ्यावे लागतील. तसेच एकूण मांजर पाळलेले विद्यार्थी घेण्यासाठी 6 + 10, कारण ह्या 10 जणांनी सुद्धा मांजर पाळलेले आहे, म्हणून 10 + 6 = 16 विद्यार्थी मांजर पाळणारे होतील. आणि यावरून आपल्याला काय मिळेल, तर त्यांचा संयोग संच मिळेल, म्हणजेच 18 विद्यार्थ्यांचा हा कुत्रा पाळलेला संच आणि 16 विद्यार्थ्यांचा मांजर पाळलेला संच आणि छेद संच होईल 10 विद्यार्थ्यांचा, त्यावरून आपल्याला संयोग संच मिळेल. मग त्या विश्वसंचातून संयोग संच वजा केले की आपल्याला एकही मांजर किंवा कुत्रा न पाळलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मिळते. म्हणून त्यासाठी आपल्याला सुरुवातीला कुत्रा पाळलेले आणि मांजर पाळलेले एकूण विद्यार्थी सांगावे लागतील. म्हणून विश्वसंच कोणता, 28 विद्यार्थ्यांचा, म्हणून नंबर ऑफ यू बरोबर 28 हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर एकूण कुत्रा पाळलेले विद्यार्थी काढू आपण, म्हणून एकूण कुत्रा पाळलेले विद्यार्थी बरोबर फक्त कुत्रा पाळलेले 8 आणि कुत्रा व मांजर पाळलेले मिळून 10, तर हे दोन्ही मिळून कुत्रा पाळलेले एकूण 18 विद्यार्थी होतील. म्हणून कुत्रा पाळलेल्या विद्यार्थ्यांना जर आपण डी गृहीत धरलं तर नंबर ऑफ डी बरोबर 18 येईल. त्यानंतर एकूण मांजर पाळलेले विद्यार्थी काढू आपण, एकूण मांजर पाळलेले विद्यार्थी त्याला आपण सी गृहीत धरूया. सी बरोबर किती येईल मग, 6 + 10, 6 फक्त मांजर पाळलेले आणि कुत्रा व मांजर पाळलेले 10, दोन्ही मिळून 16 विद्यार्थ्यांनी मांजर पाळलेले आहे, म्हणून नंबर ऑफ सी बरोबर 16 येईल. मग आपल्याला भेटला डी हा संच भेटला, त्यानंतर सी हा संच 16 भेटला, या दोघांचा छेद संच म्हणजे दोन्ही प्राणी पाळलेले विद्यार्थी 10 आहेत, म्हणून छेद संच काय येईल, नंबर ऑफ डी छेद सी बरोबर 10 विद्यार्थी हे आपल्याला दिलेलं आहे, 10 विद्यार्थ्यांनी दोन्ही प्राणी पाळलेले आहेत. मग आता आपल्याला काढायचं एकूण प्राणी पाळलेले विद्यार्थी किती आहेत म्हणजे त्यांचा संयोग संच, म्हणून नंबर ऑफ डी संयोग सी बरोबर नंबर ऑफ डी प्लस नंबर ऑफ सी मायनस नंबर ऑफ डी छेद सी बरोबर डी संचातील घटकांची संख्या, म्हणजे किती विद्यार्थ्यांनी कुत्रा पाळलेला आहे तर 18 हे आपण इथे लिहिलेलं आहे, प्लस सी सीचे घटक म्हणजेच किती विद्यार्थ्यांनी मांजर पाळलेले आहे 16, मायनस दोन्ही प्राणी पाळलेले विद्यार्थी 10 आहेत म्हणजे छेद संच हे 10 बरोबर 18 आणि 16 किती होतील 34, 34 - 10 बरोबर 24, म्हणून नंबर ऑफ डी संयोग सी बरोबर 24, म्हणजे 24 विद्यार्थ्यांचा संयोग संच येईल, म्हणजे एकूण 24 विद्यार्थ्यांनी एकतर कुत्रा पाळलेला आहे किंवा एकतर मांजर, म्हणजे कोणता ना कोणता त्यांनी प्राणी पाळलेला आहे 24 विद्यार्थ्यांनी. तर न पाळलेले विद्यार्थी किती असतील, विश्वसंचातून आपल्याला संयोग संच वजा करावा लागेल, म्हणून एकही प्राणी न पाळलेले विद्यार्थी बरोबर नंबर ऑफ यू वजा नंबर ऑफ डी संयोग सी, म्हणून नंबर ऑफ यू किती दिलेला आहे आपल्याला 28 विद्यार्थ्यांचा विश्वसंच दिलेला आहे 28 वजा संयोग संच किती आलेला आहे आपला, म्हणजे प्राणी पाळणारे विद्यार्थी 24 आहेत, म्हणून 24 वजा केलं तर बरोबर 4, 4 विद्यार्थी हे एकही प्राणी न पाळणारे आहेत आणि हेच आपलं उत्तर आहे. पुढील मुख्य सातवा प्रश्न दिलेला आपल्याला, खालील प्रत्येक उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवा म्हटलेला आहे. त्यामध्ये पहिला उपप्रश्न दिलेला आपल्याला, त्यामध्ये ए हा संच 3, 4, 5, 7 हे घटक असणारा आहे, तर बी हा संच 1, 4, 8 हे घटक असणार आहे, तर यांचा छेद संच आपल्याला वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवायचा आहे. मग त्यासाठी सुरुवातीला आपण एक विश्वसंच घेऊया. विश्वसंच हा नेहमी आयताकृतीने दाखवला जातो, त्याला आपण यू नाव देतो, हा विश्वसंच.
त्यानंतर ए घटक असणारा संच लिहूया आपण. हा ए घटक असणारा संच याला ए नाव दिले. त्याच्यानंतर बी घटक असणारा संच हा होईल, याला बी नाव दिले. तर या दोन्हीमध्ये सामायिक घटक कोणते ते आधी पाहूया. तर तीन, तीन हा बीमध्ये नाही. चार, चार हा बीमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर पाच, पाच हा बीमध्ये नाही. त्याच्यानंतर सात, सात हा घटक बीमध्ये नाही. म्हणजेच फक्त चार हा घटक दोन्हीतला सामायिक आहे, म्हणजे चार हाच त्यांचा छेद संचातील घटक होईल. आणि उरलेले घटक काय येतील एमध्ये, तीन, पाच, सात, आणि बीमधील उरलेले एक, आठ. मग चार हा त्यांचा काय होईल, छेद संच होईल. म्हणजे तिथं आपण लिहूया कंसामध्ये ए छेद बी, आणि हे बाणाने दाखवलं आपण. ए छेद बी म्हणजे ए आणि बीचा छेद संच हा चार हा घटक असणार आहे. त्यालाच खाली कसं दाखवता येईल आपल्याला, ए छेद बी बरोबर महिरूपी कंसात चार हा संच होईल. म्हणजे त्यांचा छेद संच चार घटक असणार आहे, आणि तो या पद्धतीने आपण वेनाकृतीत दाखवू शकतो. पुढील दुसरा उपप्रश्न दिलेला आहे आपल्याला, त्यामध्ये संच पी दिलेला आहे, ए बी सी ई एफ हे घटक असणारा, आणि संच क्यू दिलेला आहे, एल एम एन ई बी हे घटक असणारा. या दोन्हीसाठी आपल्याला वेनाकृतीत आपण एक विश्वसंच काढू. विश्वसंच आयताने दाखवायचा. त्यानंतर दोन संच एकमेकांना छेदणारे घेतले, त्यामध्ये एकाला नाव देऊया पी, एकाला नाव देऊया क्यू. मग दोन्हीमधले सामायिक घटक म्हणजेच छेद संच, सामायिक घटक कोणते आधी शोधूया. ए, ए क्यूमध्ये नाही, बी क्यूमध्ये आहे बी घटक. त्यानंतर सी, सी हा घटक क्यूमध्ये नाही. ई, ई हा घटक क्यूमध्ये आहे. एफ, एफ हा घटक क्यूमध्ये नाही. म्हणून फक्त दोन घटक मिळाले आपल्याला, बी आणि ई हे दोनच घटक सामायिक आहेत. म्हणून ते सुरुवातीला लिहूया बी आणि ई. उरलेले घटक पीमध्ये कोणते येतील, पीमध्ये ए सी एफ, आणि क्यूमध्ये उरलेले घटक कोणते आहेत, यल यम यन, यल यम यन हे उरलेले घटक. आणि हा विश्वसंच आहे, मग हा छेद संच आपल्याला दाखवायचा आहे. बी काय येईल, पी छेद क्यू हा दोन्हींचा छेद संच आहे. म्हणून पी छेद क्यू बरोबर महिरूपी कंसात बी कॉमा ई हे घटक आहेत. म्हणजे दोन्हींचा छेद आपण, म्हणजे दोन्हींचा छेद संच आपण वेनाकृतीने दाखवलेला आहे. पुढील तिसरा उपप्रश्न आहे आपल्याला, यामध्ये दोन संच दिले आहेत एक्स आणि वाय. तर संच एक्स काय दिलेला आहे आपल्याला, संच एक्सचे घटक एक्स असे आहेत की एक्स ही 80 व 100 या दरम्यानची मूळ संख्या आहे. मग 80 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या किती आहेत, 3, 83, 89 आणि 97. म्हणून त्यांना आपण यादी पद्धतीमध्ये लिहूया सुरुवातीला. एक्स बरोबर महिरूपी कंसात मूळ संख्या कोणत्या आहेत, 83, त्यानंतर 89 आणि त्यानंतर 97. या तीनच संख्या या मूळ संख्या आहेत 80 ते 100 दरम्यान. त्यानंतर वाय हा संच दिलेला आहे आपल्याला, वाय बरोबर महिरूपी कंसात 90 ते 100 मधील विषम संख्या, म्हणजे 91, 93, 95, 97 आणि 99 या पाच संख्या येतील. मग आता दोन्हीमधला सामायिक घटक कोणता आहे, दोन्हीमधला सामायिक 97 हाच घटक आहे. म्हणजे त्यांचा छेद संच ए घटक संच येईल. वेनाकृतीने कसं दाखवायचं, मग ही वेनाकृती काढायची. हा विश्वसंच झाला, त्यामध्ये पहिला आहे एक्स संच. हा एक्स संच यामध्ये 97 हा सामायिक घटक आहे, म्हणून 97 बाजूला लिहिला आपण छेद संचात. आणि उरलेले 83 आणि 89 हे एक्समध्ये दाखवले. नंतर वायमध्ये उरलेले कोणते आहेत, 91, 93, 95 आणि 99. म्हणजे वाय हा विषम संख्यांचा गट आहे 90 ते 100 मधील, आणि एक्स हा 80 ते 100 मधील मूळ संख्यांचा गट आहे. तर यांचा छेद संच काय येईल, 97 या घटकांचा. म्हणजेच हा छेद संच ए घटक संच झाला, एक्स छेद वाय या संचातील घटक फक्त एकच आहे 97. म्हणून एक्स छेद वाय बरोबर महिरूपी कंसात 97 एवढंच येईल. हा त्यांचा छेद संच आपण वेनाकृतीने दाखवलेला आहे. पुढील मुख्य आठवा प्रश्न दिलेला आपल्याला, खालीलपैकी कोणते संच हे कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते सांगा म्हटलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाच संच दिलेले आहेत, एक सर्व चौकोनांचा संच, त्यानंतर दुसरा आहे वाय सर्व समभुज चौकोनांचा संच, त्यानंतर दिलेला आहे सर्व चौरसांचा संच यस, आणि टी हा सर्व समांतरभुज चौकोनांचा संच, आणि व्ही हा सर्व आयतांचा संच. म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला चौकोनाच्या सर्वच
प्रकारामधील चौकोनांचे गुणधर्म आपल्याला माहीत असले पाहिजेत. ते गुणधर्म माहीत असतील तर त्या गुणधर्मावरून आपल्याला कोणता संच हा कोणत्या संचाचा उपसंच आहे हे सांगता येईल. मग त्यासाठी सुरुवातीला आपण यक्स हा विश्वसंच मानू आणि सर्व चौकोनांचे गुणधर्म तपासून पाहू की हे सर्व चौकोन या प्रकारामध्ये समाविष्ट होतात का ते. म्हणून यक्स हा जर आपण विश्वसंच मानला तर सुरुवातीला काय घेऊया आपण यस यसचा विचार करूया. तर यसमध्ये काय दिलेलं आहे सर्व चौरसांचा संच. म्हणजे चौरसाचे गुणधर्म काय असतात तर चौरसाला चार बाजू असतात चार कोण असतात. मग सर्व चौकोनांचा संचमध्ये काय येईल त्यामध्ये सुद्धा चार कोण असतात चार बाजू असतात. म्हणून सर्व चौरसांचा संच हा सर्व चौकोनांच्या संचाचा उपसंच होईल. म्हणून यस उपसंच यक्स ही एक जोडी मिळेल. त्यानंतर आता विचार करूया सर्व आयतांचा संच. आयत हा सुद्धा चौकोनाचा प्रकार आहे म्हणून व्ही हा सुद्धा यक्सचा उपसंच होईल. त्यानंतर सर्व संभुज चौकोन सुद्धा चौकोनच असतात म्हणून वाय हा सुद्धा यक्सचा उपसंच होईल. त्यानंतर टी सर्व समांतरभुज चौकोन. मग समांतरभुज चौकोन सुद्धा चौकोनच असतात म्हणून टी सुद्धा यक्सचा उपसंच होईल. त्यानंतर आता आपण मानूया यस म्हणजे चौरस विश्वसंच मानूया. जर यसला आपण विश्वसंच मानले तर एक एक घटक बघूया. चौकोन चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसामध्ये येतील का नाही कारण सर्वच चौकोन हे चौरस असू शकत नाहीत म्हणून यक्स येणार नाही. त्यानंतर आयताचा विचार करूया. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात समांतर असतात. चौरसाच्याही सम्मुख बाजू एकरूप असतात समांतर असतात. आयताचे सर्व कोण काटकोन असतात चौरसाचेही सर्व कोण काटकोन असतात. आणि आयताचे कर्ण एकरूप असतात चौरसाचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे आयताचे सर्व गुणधर्म हे चौरसामध्ये समाविष्ट आहेत म्हणून आयत हा चौरसाचा उपसंच होईल. म्हणून व्ही हा यसचा उपसंच होईल. त्यानंतर विचार करूया संभुज चौकोनांचा. संभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात चौरसाच्याही सर्व बाजू एकरूप असतात. त्यानंतर संभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात चौरसाचे सम्मुख कोण एकरूप असतात. मग संभुज चौकोनाचे लगतचे कोण हे पूरक असतात तर चौरसाचे लगतचे कोण हे सुद्धा पूरक असतात. तर संभुज चौकोनाचे काही गुणधर्म हे चौरसामध्ये समाविष्ट होतात म्हणजे सम्मुख बाजू एकरूप असतात लगतच्या कोणांची बेरीज 180 असते तसेच कर्ण परस्परांना दुभागतात म्हणून वाय हा यसचा उपसंच होईल. वाय हा यसचा उपसंच म्हणजे चौरस हा एखादा संभुज चौकोन हा चौरस असू शकतो. त्यानंतर बघू समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनामध्ये काय म्हणता येईल आपल्याला तर त्याचे सम्मुख बाजू समांतर असतात तर चौरसाच्याही सम्मुख बाजू समांतर असतात. सम्मुख कोण एकरूप असतात त्याचेही सम्मुख कोण एकरूप असतात. आणि लगतच्या कोणांची बेरीज 180 तर यामध्ये सुद्धा लगतच्या कोणांची बेरीज 180. समांतरभुज चौकोनाचेही काही गुणधर्म चौरसामध्ये आढळतात म्हणजेच सम्मुख बाजू एकरूप असणे सम्मुख कोण एकरूप असणे लगतच्या कोणांची बेरीज 180° असणे हे सर्व गुणधर्म चौरसामध्ये येतात म्हणून टी हा सुद्धा यसचा उपसंच होईल. म्हणजेच समांतरभुज चौकोन हे चौरस असू शकतात. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे त्यानंतर आपण आता व्ही म्हणजे सर्व आयतांचा संच हा विश्वसंच मानू. त्याला जर आपण विश्वसंच मानलं व्हीला तर त्यामध्ये काय येईल सर्व संभुज चौकोन हे सर्व संभुज चौकोनाचा संच. तर संभुज चौकोनामध्ये सर्व बाजू समान असतात पण सर्व कोण काटकोण असतीलच हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून वाय हा व्हीचा उपसंच होऊ शकत नाही. तसेच सर्व समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचा जर विचार केला तर सर्व समांतरभुज चौकोन हे आयत असू शकत नाहीत कारण सर्व कोण काटकोण असत नाहीत म्हणून टी हा सुद्धा व्हीचा उपसंच होऊ शकत नाही. म्हणून यामध्ये एकही घटक उपसंच म्हणून आपल्याला दाखवता येत नाही. त्यानंतर विचार करूया आपण वायचा. सर्व संभुज चौकोनांचा संच हा विश्वसंच घेतला म्हणजे वाय घेतला तर त्यामध्ये सामावणारा दुसरा कोणता संच असेल आयत. आयताचा विचार करूया. आयताचे सर्व कोण काटकोण असतात संभुज चौकोनाचे असतीलच का नाही म्हणून हा दाखवता येणार नाही. त्यानंतर चौरसाचे सर्व कोण काटकोण असतात संभुजचे असतील का नाही म्हणून हा सुद्धा त्याचा उपसंच होणार नाही. त्यानंतर आहे सर्व समांतरभुज चौकोनांचा संच म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात सम्मुख बाजू एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात म्हणून टी हा वायचा उपसंच होऊ शकतो. टी हा वायचा उपसंच होऊ शकतो कारण याचे काही गुणधर्म हे संभुज चौकोनाच्या गुणधर्माशी समान आहेत किंवा समाविष्ट होणारे आहेत. त्यानंतर टी हा विश्वसंच घेतला आपण. टी हा विश्वसंच घेतला तर त्यामध्ये कोणते दाखवता येतील चौरसांचा संच. सर्व चौरसांचा संच. मग चौरसाचे गुणधर्म
कर्ण एकरूप असतात, बाजू एकरूप असतात, कर्ण परस्परांना दुभागतात, प्रत्येक कोण काटकोण असतो आणि चौरसाच्या सम्मुख बाजू समांतर असतात. म्हणजे चौरस हा सुद्धा आपल्याला समांतरभुज चौकोनाचा उपसंच दाखवता येऊ शकतो, कारण काही गुणधर्म त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. तसेच आयताचा संच, आयत हा सुद्धा समांतरभुज चौकोन असतो, म्हणून आयत म्हणजेच व्ही हा सुद्धा टीचा उपसंच होऊ शकतो. म्हणजे आपल्याला या गुणधर्मानुसार हे कोणते संच, कोणत्या संचाचे उपसंच आहेत हे दाखवायचं आहे. यामध्ये तुमची उत्तरंसुद्धा काही वेगळी येऊ शकतात, त्यानुसार म्हणजे तुम्हाला गुणधर्मानुसार हे चेक करून पाहावं लागेल. पुढील मुख्य नवा प्रश्न दिलेला आपल्याला, जर यम हा कोणताही संच आहे तर यम संयोग रिक्त संच आणि यम छेद रिक्त संच लिहा म्हटलेला आहे. मग समजा यम हा कोणताही एक संच असेल आणि दुसरा एक रिक्त संच असेल, तर बघा समजा आपण यम हा संच काय करूया, 1 ते 5 मधील नैसर्गिक संख्यांचा लिहूया. यम बरोबर 1, 2, 3, 4, 5 आणि दुसरा एक रिक्त संच घेऊया. रिक्त हा फाय चिन्हाने दर्शवला जातो म्हणून हा रिक्त संच घेतला. तर या दोन्हींचा संयोग संच म्हणजे काय येईल, या दोन्हीमधील घटकांची बेरीज. तर या दोन्हीमधील घटकांची बेरीज म्हणजे यामध्ये तर एकही नाही म्हणून फक्त बेरीज करताना काय येईल, मग काय येईल, यम संयोग रिक्त संच बरोबर महरूपी कंसात या दोन्हीतील घटकांची बेरीज, म्हणजे हेच घटक येतील 1, 2, 3, 4, 5 हेच घटक आले, कारण रिक्त संचामध्ये एकही घटक नाही. मग हे घटक आले म्हणजे याचं नाव काय आहे, यम संच. म्हणून यम संयोग रिक्त संच बरोबर यम संच हे उत्तर येईल. त्यानंतर विचारलेलं आहे आपल्याला यम छेद रिक्त संच म्हणजे काय, तर यम छेद रिक्त संच हे आपल्याला विचारलेलं आहे. तर यम संचातील घटक कोणते आहेत, 1 ते 5 नैसर्गिक संख्या आणि रिक्त संचामध्ये एकही घटक नाही. मग छेद संच म्हणजे काय, तर दोन्हीतील सामायिक घटक, दोन्हीतील सामायिक घटक यामध्ये दोन्हीही एकही घटक सामायिक नाही, एकही नाही म्हणजे ही रिक्त जागा तसेच या संचातील रिक्त जागा हे दोन्ही घटक कसे असतील, सामायिक. परत एकदा ऐका, यम संचातील रिक्त जागा आणि रिक्त संचातील रिक्त जागा हाच त्यांचा छेद संच होईल. म्हणजेच काय येईल इथे, फक्त रिक्त जागा रिक्त संच येईल. रिक्त संच म्हणजेच काय, फाय. म्हणून यम छेद रिक्त संच बरोबर फाय येईल, म्हणजेच रिक्त संचच येईल. म्हणजे पहिल्याचे उत्तर काय आहे, यम संयोग रिक्त संच बरोबर यम आणि यम छेद रिक्त संच बरोबर रिक्त संच. पुढील मुख्य 10वा प्रश्न दिलेला आपल्याला, त्यासाठी एक वेन आकृती दिलेली आहे, विश्वसंच यू, त्यामध्ये 2 संच ए व बी दिलेले आहेत आणि त्यांचा छेद संच 1 व 5 या घटकांचा. ए संच हा 1, 5, 2, 7, 3 या घटकांचा दाखवलेला आहे. तसेच बी संच 1, 9, 10, 5, 8 या घटकांचा दाखवलेला आहे आणि उरलेले या दोन्ही संचातील घटक सोडून उरलेले घटक 4, 13, 11 हे विश्वसंचात दाखवले आहेत. तर यावर आधारित आपल्याला संच यूमध्ये कोणते घटक आहेत हे दाखवायचं आहे, संच ए दाखवायचा आहे, संच या दोघांचा संयोग संच ए व बीचा आणि ए व बीचा छेद संच आपल्याला लिहायचा आहे. म्हणून सुरुवातीला यू संच म्हणजेच विश्वसंच बरोबर महरूपी कंसात म्हणजे सर्व घटक. तर सुरुवातीला आपण मधले ए मधले घेऊया, 1, 2, 3, 7, 5 हे ए मधले घटक. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे बीमधले घटक, बीमधले घटक 1, 5 आधीच आलेले आहेत, 9, 10, 8 म्हणून 8, 9, 10. त्यानंतर राहिलेले घटक 4, 13, 11 म्हणजे 4, 11, 13 हे सर्व घटक विश्वसंचामध्ये येतील, म्हणजे आयतामध्ये असणारे सर्व घटक म्हणजेच विश्वसंचातील घटक. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे ए संच, ए बरोबर महरूपी कंसात, एमध्ये असणारे घटक फक्त 5 आहेत, 1, 2, 3, 5, 7 म्हणून 1, 2, 3, 5 आणि 7 हेच घटक संच एमध्ये येतील. त्यानंतर संच बी बरोबर महरूपी कंसात बी संचातील घटक म्हणजे 1, 5, 8, 9, 10 1, 5, 8, 9, 10 हे बी संचातील घटक आपल्याला दाखवता येतील. त्यानंतर ए संयोग बी म्हणजे ए व बी मधील घटक किती आहेत, ए संयोग बी बरोबर महरूपी कंसात 1, 2, 3, 5, 7, 8, 9, 10 या दोन्हीमधील घटक आपण ए संयोग बीमध्ये दाखवलेले आहेत. त्यानंतर ए छेद बी बरोबर महरूपी कंसात दोन्हीतला छेद संच 1 व 5 ह्या दोन घटकांचाच आहे, 1, 5
या प्रकारे आपल्याला हे दिलेले विश्वसंच संचिये व ए संयोग बी आणि ए छेद बी हे संच दाखवता येतील. तसेच आपण बी हा संचसुद्धा दाखवलेला आहे. पुढील 11वा प्रश्न दिलेला आपल्याला, नंबर ऑफ ए बरोबर 7, नंबर ऑफ बी बरोबर 13, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 4, तर यांचा संयोग संच आपल्याला काढायचा आहे, म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी. तर दोन्ही मिळून किती घटक आहेत दोन्ही संचातील हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून सूत्रानुसार नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए छेद बी. म्हणून नंबर ऑफ एमध्ये दिलेलं आहे आपल्याला 7 प्लस नंबर ऑफ बीमध्ये 13 मायनस नंबर ऑफ ए छेद बी दिलेला आहे 4. म्हणून 7 आणि 13 20 मायनस 4 बरोबर 16, म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजे ए व बीमधील घटकांची एकूण संख्या 16 आहे.